नागपूर रेल्वे पोलिसांनी मोबाईल चोरांच्या टोळीला गजाआड केलं. यातील एका चोरानं तर महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका चित्रपटामध्ये काम केलंय. कोण आहे हा चोर बघूयात. झुंडमध्ये बिग बीन सोबत चमकला. सिनेमात फुटबॉल सामना जिंकला. पण शान शौक पुरे करण्यासाठी चोरी तडकला. तुम्हाला झुंड सिनेमा आठवतोय का? होय, तोच नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड सिनेमा, ज्यात महानायक अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका होती. या सिनेमात बिग बीन सोबत चमकला होता तो प्रियांशू उर्फ बाबू रवी क्षेत्री. या सिनेमात प्रियांशूच्या चांगल्या कामगिरीमुळे त्याचा संघ फुटबॉलचा सामना जिंकतो, पण आयुष्याच्या स्पर्धेत मात्र तो हरलाय. आपले शौक पूर्ण करण्यासाठी तो चोरीकडे वळला आणि लोहमार्ग पोलिसांच्या तावडीत सापडला. रेल्वे चाललेली आहे, रेल्वे प्रवाशाची, आणि आउटरमध्ये जे ट्रेन चाललेली असते त्या ठिकाणी ट्रेन स्लो होते, आणि त्या ठिकाणी ते जातात, आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या हातावरती एक फटका मारून त्यांच्या हातातला मोबाईल खाली पाडतात आणि ते घेऊन जातात. प्रियांशूनं सांगितलं की मी अमिताभ बच्चनच्या झुंड ह्या पिक्चरमध्ये मी काम केलेलं आहे. प्रियांशू उर्फ बाबू रवी क्षेत्री सह त्याच्या दोन साथीदारांना लोहमार्ग पोलिसांनी मोबाईल चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. या टोळीकडून पोलिसांनी चोरीचे 14 मोबाईल फोन जप्त केलेत. प्रियांशू उर्फ बाबू रवी क्षेत्री चांगला फुटबॉल खेळाडू आहे, मात्र वाईट संगतीमुळे तो व्यसनाधीन झाला आणि चोरीच्या गुन्ह्यात अडकला. थोडक्यात काय तर दैव देतं आणि कर्म नेतं हेच खरं. मंगेश मोहिते, साम टीव्ही न्यूज, नागपूर.